नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये बोखारा योजना चालू झालेली आहे, म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2। या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। या योजनेची माहिती घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला पोखरा योजना महाराष्ट्र महासरकारी योजना हे सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरीच वेबसाईट मिळणार, पोखरा योजना महाराष्ट्र, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मोबाईलची जी डॅशबोर्ड साईट आहे ते सिलेक्ट करून घ्यायची आहे। डॅशबोर्ड साईट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोखरा 2.0 टप्पा 2 मध्ये समाविष्ट गावाची यादी, याच्यामध्ये तुम्ही यादी पण बघू शकता। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ऑनलाईन विहीर पूर्ण भरण हे पण योजना आहे याच्यामध्ये। नवीन विहीर योजना पण आहे। त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ऑनलाईन मधमाशिका पालन पण आहे। पोखरा अंतर्गत गांधुळखत नापेड सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट उत्पादन योजना ही पण योजना याच्यामध्ये राबवण्यात आली आहे। पोखरा अंतर्गत सामुदायिक शेततळे 100% अनुदानावर पण मिळणार आहे ही पण योजना याच्यामध्ये समाविष्ट आहे। पोखरा अंतर्गत शेडनेट हाऊस प्लॅस्टिक टेनल हरितगृह अनुदान माहिती तुम्हाला याच्यामध्ये शेडनेट पण मिळणार आहे। त्यानंतर तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ऑनलाईन ठिबक सिंचन पण आहे याच्यामध्ये मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ऑनलाईन गोड्या पाण्यातील मत्स्यपालन योजना 2024 हे पण योजना याच्यामध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, हे सर्व माहिती या पेजवर तुम्हाला मिळणार आहे। हे पेज ओपन करायचं आणि याच्यामधून तुम्हाला जे काही प्रकल्पातून लाभ घ्यायचा आहे, ज्या काही योजनेमधून तुम्हाला लाभ घ्यायचा आहे ते तुम्ही घेऊ शकता। धन्यवाद मित्रांनो।